कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलाकार हा कलेचा उपासक असतो. असं म्हणतात की कलेला कोणतंच बंधन नसतं. कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा ही कला आणखीनच बहरत जाते. चला तर मग पाहूयात अशाच एका जिद्दी कलाकाराचा हा विलक्षण प्रवास. बारामती तालुक्यातील गुणवडी गावात मनोज कुंभार हा दिव्यांग कलाकार राहतो. मनोजच्या घरी परंपरागत गणेश मूर्ती घडवण्याचा व्यवसाय आहे. त्याला जन्मतः दोन्ही हाताला बोटे नाहीत, मात्र तरीही कोणत्याही साचाचा वापर न करता तो सुरेख गणेश मूर्ती घडवतो. गणेश मूर्ती साकारताना त्याला पाहणं म्हणजे एक विलक्षण अनुभवच असतो. त्याची ही जिद्द आणि मेहनत धडधाकट असणाऱ्या सामान्य माणसाला लाजवणारी आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे, पण बारामतीमध्ये अल्प पाऊस पडलाय. त्याच्यामुळे बारामतीमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. याचा थेट परिणाम गणपतीच्या विक्रीवर होणार आहे. गणपती बाजारपेठे ते बारामतीमध्ये असते. आम्ही तिथे स्टॉल लावून हा गणपती विक्री करतो. काही गणपती घरीच बुक होतात, तसे मंडळाचे गणपती असतात ते घरी येऊन गणपती बुक करून घेऊ. मनोजनं STDCT हा अभ्यासक्रम पूर्ण केलाय. शिवाय मॉडर्न आर्ट मध्ये त्यानं विशेष प्राविण्य मिळवलंय. तो सध्या बारामतीच्या एका खासगी विद्यालयात कला शिक्षक पदावर नोकरी करतोय. मूर्ती बनवण्याच्या या कामात त्याला आई, वडील आणि पत्नी यांची मदत होते. इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्यानं पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवास प्राधान्य मिळेल असा विश्वास मनोजनं व्यक्त केलाय. यासाठी शासनानं मातीवर लावलेला GST खर्च कमी करावा अशी मागणी देखील त्यानं डिजिटल प्रभातकडे केली. ब्युरो रिपोर्ट, नवनाथ बोरकर, बारामती.